मराठी चित्रपट टकाटक फिल्म रितिका श्रुती आणि प्रथमेश परब यांची जोडी पुन्हा एकदा डार्लिंग या चित्रपटातून रुपेरी पडद्यांवर येत आहे. त्यातच नागपूरचे निर्माते अमित धुपे यांचा डार्लिंग हा मराठी चित्रपट 10 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. म्हणूनच चित्रपटाची पूर्ण चमू चित्रपटाच्या प्रचारासाठी नागपुरात आली. पुढचंच आहे आपण सगळ्यांचा आणि ही माझी फर्स्ट फिल्म आहे जी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ही फिल्म आम्ही 2019ला स्टार्ट केली होती आणि आम्ही 2 वर्ष याच्यामध्ये वाट बघितली कोविड सिच्युएशनमध्ये. आणि इतका कॉन्फिडन्स याच्यामुळं आला, जे रिव्ह्यूज आले फिल्मला ट्रेलरला ते वाचून आम्हाला खूप आनंद झाला, त्याच्यामुळंच आम्ही इतके वेळ वाट बघू शकलो. तर तरी तुम्ही नक्की थिएटरला या आणि ही फिल्म बघा अशी अपेक्षा आहे मला. पहिली गोष्ट म्हणजे माझा सिनेमा आहे त्याच्यामुळे तुम्ही डार्लिंग जाऊन नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता काय झालं ना, लॉकडाऊनमुळे थोडी माणसं दुरावली आहेत किंवा थोडी लांब लांब राहतात किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून अजूनही आपण राहतो. पण डार्लिंगमध्ये तो जो एक गोडवा आहे ना नात्यातला किंवा काय म्हणूया जवळीक असणं जे आहे जवळ असणं जे आहे ते डार्लिंगमध्ये आहे. आणि त्या नात्यांची गंमत आहे डार्लिंगमध्ये. आणि म्हणजे आई असेल, बाबा असेल, मित्र असेल, प्रियकर असेल, प्रियसी असेल, या प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू डार्लिंगमध्ये मांडलेला आहे. आणि तो पॉईंट ऑफ व्ह्यू किती बरोबर आहे त्या कॅरेक्टरचा आणि किती म्हणजे काय असतं ना, एक चूक घडते पण त्या चुकीसाठी कोणीच जबाबदार नसतं किंवा सगळेच जबाबदार असतात, अशातली ती फिल्म आहे. आणि फार मजेशीर फिल्म आहे. म्हणजे आम्ही जेव्हा समीर आशा पाटीलने जेव्हा पहिल्यांदा ऐकवली होती तेव्हा मी 10व्या मिनिटाला ठरवलं होतं की मी ही फिल्म करणार आहे. कारण ह्याचं हे होतं की रितिकाचे बाबा आले होते रेडिंगला, रितिका श्रुतीचे, आणि ते हसत होते. सो ते कधीच म्हणजे ते साधारण कधीच नाही हसले, टाकाटाकला पण ते हसले नसतील कदाचित, पण ते त्या रेडिंगला हसत होते. आणि ते बघून मला फार भारी वाटलं की एवढं म्हणजे एक्सप्रेस न करणारा माणूससुद्धा त्याचा लाफ्टर थांबवू शकत नाही. सो ते बघून मला असं वाटलं की ही फिल्म केली पाहिजे आणि तसंच प्रेक्षकांचंसुद्धा होईल. नावामध्येच असं वाटतं की फुल ऑन एंटरटेनमेंट आहे. कारण आम्ही सगळ्यांनी सिनेमा बघितलेला आहे आणि आम्ही लाफ्टर एन्जॉय केले आहेत, काही अश्रू आवाज ऐकले आहेत असं रडताना. सो तुम्ही सगळे म्हणजे एक्सपिरियन्स करणारा सिनेमा आहे. म्हणजे असं नाही म्हणणार की फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, पण एक्सपिरियन्स करणारसारखा सिनेमा आणि एक सोलफुल एंटरटेनमेंट असणारा सिनेमा आहे. आणि मला वाटतं 10 डिसेंबरपासून तो जेव्हा प्रेक्षक बघतील तर एक माउथ पब्लिसिटी जेव्हा होतेच मराठी सिनेमाची तेव्हा एक लोकांना कळेल की केवढा यूथफुल पण आहे, एंटरटेनिंग पण आहे आणि सोलफुल पण आहे. सो त्याच्यामुळे बंद होते चित्रपटगृह या चित्रपटानं किंवा काही प्रमाणात तरी ती कॉपी भरून निघेल. डेफिनेटली मला असं वाटतं जिम्माने त्याची सुरुवात झालेली आहे. जिम्माला पण लोकांनी खूप जास्त प्रतिसाद दिला आणि आता डार्लिंग येतो आहे सिनेमागृहात. सो डार्लिंग पण एक स्टेप वर जाऊन मला कदाचित वाटतं प्रेक्षक येतील आणि लोक बघतील. कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे यूथफुल सिनेमा आहे आणि कॉलेजेस शाळा हळूहळू सुरू होत आहेत. सो त्याच्यामुळे फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत म्हणजे एकत्र जाऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. सो त्याच्यामुळे डेफिनेटली एक स्टेप अहेड जाऊन हा सिनेमा वर्क करेल असं मला वाटतं. मी एवढंच सांगेन की खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि असा सिनेमा आहे की जो तुम्ही कोणाबरोबरही एन्जॉय करू शकता. म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर असेल, तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर असेल किंवा तू कोणासोबत जाणार आहेस ते मी फक्त माझ्या कास्ट आणि क्रू बरोबर एन्जॉय करणारे सिनेमा आणि माझ्या फॅमिलीबरोबर. पण तुम्हीसुद्धा तुमच्या आजी आजोबांबरोबर, आईबाबांबरोबर, कोणाबरोबरही हा सिनेमा बघू शकता. आणि या सिनेमामध्ये एवढी वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत की प्रत्येक कॅरेक्टरबरोबर तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता. तुम्हाला प्रत्येक नात्यामध्ये कुठेतरी तुमचं स्वतःचं एखादं नातं दडलेलं बघायला मिळेल. आणि ह्या सिनेमामध्ये खूप छान छान इमोशन्स आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्ही खूप पोट धरून हसाल, त्याच्या पुढे काय होतं हे मी सांगू नाही शकत. जरा मी थांबवते स्वतःला कारण ते तुम्हाला 10 डिसेंबरला थिएटर्समध्ये नक्की बघायला मिळेल. खूप जास्त अपेक्षा आहेत आणि मिक्स इमोशन्स आहेत. कारण का सिरियल आणि फिल्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली काम आहे शेवटी, पण एक फिल्म म्हटली की वेगळी इमेज क्रिएट होते सगळ्यांना. अरे हा फिल्म करतो आहे, अच्छा 70 mm दिसणार आहे मी प्रत्येक महाराष्ट्रात, अख्ख्या सगळ्या थिएटरमध्ये असणार आहे मी महाराष्ट्रात. तर एक वेगळं इमोशन आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की डार्लिंग या नावाने तुम्ही काय म्हणाल, ही फिल्म बघताना तुम्हाला कळतं की डार्लिंग फक्त प्रियसी नसते, डार्लिंग आईसुद्धा आहे, डार्लिंग भाऊसुद्धा आहे, डार्लिंग मित्रसुद्धा आहेत. त्यामुळे डार्लिंग आपल्याकडे कसं होतं बऱ्याचदा की डार्लिंग हे फक्त प्रियसीसाठी आहे का, नाही. ही फिल्म पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यात
प्रत्येक व्यक्ती डार्लिंग आहे. वडील, आई, भाऊ असे सगळेच डार्लिंग आहेत. मुलगी पण मुलगी तर आहेच ऑब्व्हियसली.